नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे सांचीज किचनमध्ये. आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत टोमॅटो आणि कांद्याची चटणी. सांचीज किचनच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. तर इथं एका पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मोहरी, जिरे, कलोंजी आणि मेथी ॲड करूयात आणि हे थोडंसं परतून घेऊयात. इथं मी मोहरी आणि जिरे हे प्रत्येकी एक एक टीस्पून घेतलेलं आहे आणि कलोंजी आणि मेथी हे प्रत्येकी अर्धा टीस्पून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये एक टेबलस्पून उडदाची डाळ ॲड करते. ही आपण याच्यामध्ये छान परतून घेऊयात. उडदाच्या डाळीमुळं एक छान थिकनेस येतो आपल्या चटणीला. परतून झाली आहे. आता इथे मी थोडंसं आलं त्याची साल काढून ते कट करून घेतलं आहे. थोडासा लसूण, लाल मिरच्या, पण या ओल्या मिरच्या आहेत, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, हे सगळं आपण याच्यामध्ये ॲड करूयात आणि हे सगळं थोडंसं परतून घेऊयात. थोडासा लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे. एक टेबलस्पून धने ॲड करूयात. मी इथं बघू शकता हे सगळं छान परतून झालेलं आहे. याचा मस्त असा खमंगपणा त्यात चटणीमध्ये उतरतो. आता मी गॅस बंद करते आणि हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे सगळं मी छान बारीक करून घेते. आता याच पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते. साधारण एक चार मोठे टोमॅटो स्वच्छ धुवून मी ते असे रफली कट करून घेतलेले आहेत. दोन मोठे कांदे इथं मी चिरून घेतलेत, ते आपण याच्यामध्ये ॲड करूयात. थोडीशी हळद ॲड करूयात. लाल तिखट ॲड करूयात. इथे मी थोडीशी चिंच भिजवून घेतलेली आहे, ती मी याच्यामध्ये ॲड करते. चिंच आपण इथं थोडीशी चवीसाठी घालतो आहे, खूप नाही घालायची, नाहीतर मग आंबट आपली चटणी जास्त आंबट होईल. थोडासा अंदाज घेऊन घालायची. हे आता आपण छान परतून घेऊयात. इथे जी चिंच घातली आहे त्यांना खूप छान अशी चव येते. अशी तेलामध्ये ती परतल्यानंतर तिचा स्वाद मस्त उतरतो. आता आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून गूळ घालूयात. त्यानंतर चवीनुसार मीठ घालू. त्यानंतर आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. मस्त हे छान एकत्र झालं आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते. याला एक साधारण 25-30 मिनिट आपण वाफलून घ्यायचं आहे. छान असा तो टोमॅटो मॅशही झाला पाहिजे. एक साधारण 10-1 मिनिट झालेत. मी याचं झाकण काढून बघते. तुम्ही इथं बघू शकता या सगळ्याचा जो फ्लेवर आहे तो मस्त उतरतो. छान आपण हे अजून वाफलून घेणार आहोत. मी याच्यावर परत एकदा झाकण ठेवते. आता एक साधारण 20 मिनिट झालेत. मी याचं झाकण काढते. आहा, परफेक्ट. तुम्ही बघू शकता मस्त अगदी एकजीव झालं आहे हे सगळं. टोमॅटो पण छान असे मॅशी झालेले आहेत. आता आपण हे थोडंसं परतून घेऊयात. इथं मी साधारण एक 30 मिनिट आपण हे टोमॅटो बारीक गॅसवर छान वाफलवून घेतलेत. मी गॅस बंद करते. आता आपण हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे अशा पद्धतीनं हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. आता आपण जो मग अशी मसाला केला होता तो याच्यामध्ये ॲड करूयात. आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी पेस्ट याची तयार झाली आहे. किती छान असं टेक्स्चर आलं आहे याला, तुम्हाला दिसत असेल, अगदी एक नंबर. आता मी इथं पॅनमध्ये तेल घेते. थोडंसं जास्त तेल घेते. तेल गरम झालं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. याच्यामध्ये मी थोडासा हिंग ॲड करते. थोडीशी मी जिरे आणि मोहरी घेतली आहे, ती याच्यामध्ये ॲड करते. आणि हे जे आपण पेस्ट बनवून घेतली आहे सगळी आपण याच्यामध्ये ॲड करूयात. आणि ही आपण छान एक 5-7 मिनिट बारीक गॅसवर परतून घेऊयात. ही जी चटणी आहे ही खूप मस्त लागते चवीला. ही तुम्ही इडली, डोसा, पराठा किंवा रोजच्या जेवणात खाऊ शकता.
यानी जेवणाची चव नक्कीच वाढते. खूप खूप मस्त लागते ही चटणी. आणि ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायची 10-15 दिवस. अगदी आरामात ही चटणी टिकते. तुम्ही इथं बघू शकता किती छान कलर आला याला, परफेक्ट. आता मी गॅस बंद करते आणि खायला तयार आहे आपली टोमॅटो कांद्याची चटणी. आज बनवलेली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा, त्यामुळे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.